मार्गदर्शन करणार आहे म्हणजे प्रास्ताविक जी बाळासाहेबजी कोथळकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द शुभप्रसंगी आलेले माझे पालक, माझी माता व माझ्या एका हाकेला 100 किलोमीटरहून 40 किलोमीटरहून आलेले माझे मार्गदर्शक तथा उद्योजक यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि आत्ताच तसे सरांनी सांगितलं की आमचे मुलं इथं गेले तिथं गेले तिथं गेले, परंतु मी या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की आज सुद्धा मी हे जी काय विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहिले ते जितके उभे राहिले पाहिजे तितके राहिले नाही. म्हणून आज सुद्धा मी आणि माझी शाळा कुठेही पास नाही, आजच्या तारखेमध्ये नापास आहे. म्हणून पास ज्या वेळेस होईल की खरोखर माझ्या शाळेतला किमान 2-5 विद्यार्थी, जसे आता मी तुम्हाला सांगतो, 0 रुपये असताना आज करोडपती झाले, तर असे उद्योगपती दिसले तर नक्कीच मला काहीतरी यश मिळालं असं कळेल. आणि 2-5 विद्यार्थी डॉक्टरला लागणे म्हणजे काही खास नाही, तर किमान 12-25% विद्यार्थी मेडिकल लाईनला लागले त्यावर्षी मी समजेल. मी आलेला मी एकदा माझ्या वतीनं सर्व मान्यवरांचा परिचय करून देऊ इच्छितो की 3-4 वर्षापूर्वीपासून माझे काका माननीय नेताजी दादा जे दादा झालेले आहे, काका आणि दादा यामध्ये फरक काय कोण सांगतो विद्यार्थी? तर नक्की सांगाल. काका तोच मी आहे. आणि आज जो प्रमुख वक्ता आपल्या मार्गदर्शनाला येणार आहेत आणि त्यांना वेळ व्हायला लागला, त्यांचेच हे वडील माननीय समाधानजी पवार, की त्यांना वेळ कशासाठी होतोय? तर आपल्या संरक्षणाची सगळी जबाबदारी आज जालना जिल्ह्याची त्यांनी घेतलेली आहे. एक दिवस आड असेल कदाचित, परंतु दररोज त्यांचे पेपरला न्यूज तुम्ही बघताय की कुठं कुठं ते 10 टक्के आहे, कुठं कुठं ते आपल्या संरक्षणासाठी आपल्या फायद्यासाठी कुठे कुठं रिस्क किती घेत आहे. तर ते अशाच एका अडचणीमध्ये, अशाच एका मोठ्या दौऱ्यामध्ये त्यांना वेळ लागतोय आणि कुठेतरी आज अचानक त्यांना हे करायला लागलं, त्यामुळं येणार 100% फक्त वेळ लागेल. म्हणून आपल्या संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना वेळ होतोय असे ते समाधानजी पवार आणि त्यांचे वडील नेताजी दादा पवार, की यांचा 75 रुपये महिना पोस्ट ऑफिसमध्ये होता आणि त्यांनी दोन्ही मुलं आज क्लास 1 अधिकारी बनवले. कॉम्बॅटमध्ये लिहिलेलं आहे मी, त्यांना नातेवाईकांचा कसा प्रतिसाद मिळाला, अतिशय नकारात्मक, तरी पण हिंमत न सोडता त्यांनी आपले 2 मुलं परिसीनाथांना तशी कला फोन केले ते त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकायचंय. त्यानंतर माझे स्नेही, माझे मित्र, परंतु मी ग्रामीण भागात असल्यामुळे आणि ते शहरी भागात असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये जे गट्स आहे तो माझ्यात नसल्यामुळे मी फार काही अशी प्रगती केली नाही. परंतु जे दुसऱ्याच्या घरी कंडक्टर होते ट्रॅकवर, नंतर त्याच ट्रॅकवर ड्रायव्हर झाले, दुसऱ्याच्या ठिकाणी नोकरी करून, आणि आज 5 मिलाचे मालक झाले, मालक आहे 5 मिल. तर ही प्रगती कशामुळे केली ती सुद्धा त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. आणि करू शकतो जर पालकांनी विचार केला
विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच काही घडू शकतं. म्हणून असे जे कीर्तिवान मौल्यवान मूर्ती आहे ती आपल्यासमोर प्रत्यक्षित आणली की जेणेकरून काहीतरी आपल्यामध्ये स्फूर्ती निर्माण होईल, काहीतरी विद्यार्थी बनतील या अनुषंगानं. त्यानंतर 95 पेक्षा 93 पासून माझ्या संबंधित असलेले माझं यांचं फक्त रक्ताचं नातं नसलेलं परंतु सर्व नाते की त्यांनी मला अक्षरशः भाचा मानलेला आहे. फक्त रक्ताचं नातं नसून त्यांचं आणि माझ्या फॅमिलीचं सर्व पूर्णपूर्ण नाते आहे. असे आमचे मुस्लिम समाजाचे नईम खान वाजिद खान हे राहणारे सरपंच सांगलीचे होते, परंतु हिम्मत जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे छोटं गाव असल्यामुळे एक हिम्मत केली आणि 1 लाख रुपये घेऊन बाहेरगावी झाडला शिफ्ट झाले आणि अतिशय अल्पावधी काळामध्ये ते जे 1 लाख रुपये घेऊन बाहेरगावी निघले होते व्यापारी म्हणून गेले आणि राज्यकर्ते बनले असंच मी म्हणेल, परंतु राज्यकर्ते राजकारणात असतील त्यांनी तो विषय बंद करून व्यापारामध्ये क्रांती घडवली आणि 1 लाख रुपये घेऊन निघालेला माणूस आज त्यांचं दरवर्षीचं उत्पन्न आहे 5 करोड. तर ते असे म्हणजे मामा ज्यांनी मला सक्का भाचा मानलेला आहे, फक्त रक्ताचं नातं नाही. तर त्यांना मी विनंती करेल की त्यांनी आपला ओव्हरऑल परिचय द्यावा की असे 1 लाख रुपये आज कोणाजवळ नाही आणि ते आज 5 करोडचं त्यांचं दरवर्षीचं निव्वळ नफा आहे. म्हणून काय करू नाही शकत माणूस आणि काय असल्यावर काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण मी तुमच्या समोर उभे केलेले आहे आणि ते आपल्या तोंडून तुम्हाला एक मंच तुम्ही त्यापासून काहीतरी स्फूर्ती घ्यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. असंच त्याबद्दल आणखी बरीचशी मंडळी सविस्तर भाषण करणार आहे. मी वेळोवेळी तुम्हाला बोलत असतो परंतु जे प्रमुख वक्ते आहे त्यांना आपल्या वेळ द्यायचा आहे, तर मी असं यांचा परिचय करून दिला आणि खरोखर काही मान्यवरांचं या ठिकाणी आपण मी त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला जे महत्वाचं मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांना करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांचा परिचय आमच्या साहेबांनी करून दिला मान्य श्री माधुसिंगजी डोबार, उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त उद्योजक जालना, हे या ठिकाणी आमच्या तुम्ही जे विश्व निर्माण केलं आपण झालेलं आहे सर्वांनी काळावाजून स्वागत करायचं आहे त्यांचं. सर्वांनी काळावाजून स्वागत करा. 1500 लोकांच्या लोकसंख्येच्या गावातून लहानसं मोठा झालेला आणि शिक्षण नसताना फक्त जिद्द असायची आणि आई वडील रागायचं नाही. आई वडील काही बोलायला लागले आपण रागलं तर आई वडील काय कमजोर होतात आणि लेकराला काहीच सांगत नाही, त्याच्यातले आम्ही होतो. आम्ही हिंमत करून इतक्या छोट्या गावातून म्हणजे लोकांची इथं नोकऱ्या बघू आणि जिद्द बघू आणि आई वडिलावर कधीच रागवायचं नसतो. आई वडील आपल्यासाठी चांगलाच सांगतात, काही आपल्यासाठी चांगलाच सांगतात. आपल्यात आई वडिलांची आता ऐकायची क्षमता असली तर आपण किती मोठं होऊ शकतो. आपल्यात आई वडिलांची ऐकायची क्षमता नसेल आई वडील काय करतात, कोणाच्या काय सालाम जायची शेती इतकी नाही आपली बराबरी करतील आणि त्यांनी कधी आपल्यासाठी चांगलं सांगितलं आणि आपण त्यांचं ऐकलं तर आपण किती मोठं होऊ शकतो. आता आम्ही ना शिकलेलं आहे, महाराष्ट्रात व्यापार आहे, आंध्रात व्यापार आहे, गुजरातमध्ये व्यापार आहे आमचा आणि काही ना येताना फक्त आमची जिद्द आणि चिकाटी त्याच्यामुळे आम्हाला हे झालं आणि असं सायाने राहिलं तर किती मोठं होऊ शकतो माणूस दुनियात जे वाटेल ते करू शकतो. शिक्षण कमी या जादा पण माणसात चिकाटी खूप पाहिजे आणि जिद्द पाहिजे की मला हे व्हायचं आहे. शिक्षण असूनही ऐकायची क्षमता नसली आई वडील कमजोर होतात, शाळेत पाठवत नाही त्याच्यामुळं मग मुलं कमजोर होऊन जातात आणि कधी पालक आणि आईचं जीव काय असतं किंवा आमच्या लेकरांनी चांगला चांगला व्हा हे त्यांच्या
इच्छा ठेवलं तर ते आपल्याला प्रोत्साहन करतात आणि पुढे पाठवतात. धन्यवाद. यानंतर आपल्या पारस पोलीस स्टेशनचे एपीआय श्री भागवत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावे. श्री भागवत साहेब. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, हा जो विषय ठेवला आहे विषय व्यवसाय माझ्या शिबिर अचानक शंकर आम्हाला बोलवून घेतलं. त्यामध्ये आमचे पवार साहेब आज प्रमुख मार्गदर्शक असल्या येथील ते मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला. आणि आज जे जमलेले मान्यवर प्रसिद्ध उद्योगपती त्यांच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने प्रगती केली हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. सध्या व्यवसाय निमित्त असल्यामुळं आमचा जो प्रोफेशन आहे त्या संबंधित हा विषय नाही, तरी देखील आपले जे मुलं आहेत त्या सर्वांनी जर एखादं लक्ष ठेवलं किंवा आपल्याला उद्या भविष्यात काय बनायचं आहे तर आपण ध्येय ठेवून जर नियमित प्रयत्न केले तर नक्कीच आपण आपल्याला त्यामध्ये यश मिळेल. आणि उरण जे उद्योगपती आहेत आपल्याला सर्व मार्गदर्शन करतील. धन्यवाद.